जय किसान मित्रांनो माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आपल्या सर्वांना आंबा हे फळ आवडते असा कोणी नसेल की ज्याने आंबा खाल्ला नसेल आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाकत असतो आंबा खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्यासाठी होत असतात पण तुम्हाला माहीत आहे का आंब्याची पानेही आरोग्यदायी आहेत हो आंब्यांच्या पानांचा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो आंब्यांच्या पानात बरेच औषधी गुणधर्म आहेत आंब्यांच्या पानांचे फायदे इतके वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे हे पाने जेव्हा फुटतात तेव्हा पानांचा रंग हा लालसर व जांभळा असतो त्यानंतर हिरव्या रंगात ते वाढतात आंब्यांच्या पानांमध्ये जीवनसत्व अ जीवनसत्व ब आणि जीवनसत्व सीसह अनेक पौष्टिक घटक असतात आंब्यांच्या पानांचे औषधी गुणधर्म पुढील नंबर एकचा फायदा म्हणजे पोट साफ होण्यासाठी फायदेशीर मित्रांनो कोमट पाण्यात थोडी आंब्याची पानं घालावी रात्रभर तशीच ठेवावीत दुसऱ्या दिवशी आंब्याची पाने असलेली पाणी ढवळून घ्यावे आणि रिकाम्या पोटी प्यावे त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते दरम्यान हे पाणी दिवसभर पिल्याने टॉक्सिन शरीराबाहेर फेकले जाते आणि पोट साफ राहते पुढचा फायदा म्हणजे दम्यापासून बचाव होतो मित्रांनो आंब्याची पानं दमासारख्या आजारांवर देखील नियंत्रण करण्यासाठी काम करते या पानांचा काढा बनवून त्यात थोडंसं मध एकत्र करून पिल्यास फायदा होतो पुढचा फायदा म्हणजे केसांच्या वाढीस मदत करतात मित्रांनो आंब्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात ते केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात ते केसांच्या वाढीस मदत करतात तसेच केसगळणे थांबवतात त्यामुळे केसांसाठी आंब्याची पाने खूप फायदेशीर आहेत पुढचा फायदा म्हणजे बी पी नियंत्रित करते आंब्याची ही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करतात यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळवून हे पाणी पिल्याने रक्तदाब नियंत्रणित नियंत्रित राहण्यास मदत होते पुढचा फायदा म्हणजे रक्तदाब पातळी कमी करते आंब्याची पाने रक्तदाब कमी करण्यास मदत करतात यासह आंब्याची पाणी रक्तवाहिन्या देखील बनवतात पुढचा फायदा म्हणजे पित्त आणि मुतखड्यावर उपचार आंब्याच्या पानांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो ते म्हणजे हे पाने पित्त आणि मुतखड्याच्या आजारांवरही फायदेशीर आहेत आंब्यांच्या पानांची बारीक पावडर पाण्यासोबत दररोज घेतल्यास मुतखडा बाहेर पडण्यास मदत होते पुढचा फायदा म्हणजे दातांसाठी देखील फायदेशीर आंब्यांच्या पानांच्या काड्याने गुळण्या केल्यास दात स्वच्छ होऊन त्यांचं आरोग्य सुधारतं तसेच आंब्यांच्या पानांच्या चूर्णाने दात घास घासल्यास दात दातांच्या आणि हिरड्यांचं आरोग्य सुधारते पुढचा फायदा म्हणजे कॉलेस्ट्रॉल कमी करतं जर तुम्हाला कॉल कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आंब्यांची पानं तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत आंब्यांच्या पानात फायबर पेक्टीन आणि विटॅमिन सीचं प्रमाण जास्त असते आणि एल यल, एल डी एल यल किंवा हानिकारक कोलेस्ट्रॉलचा स्तर देखील कमी करण्यासाठी हे काम करतात याव्यतिरिक्त तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं तसेच मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आंब्यांची पाणी खूप गुणकारी गुणकारी ठरतात त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात आंब्यांची पानं घालून ते पाणी उकळवून घेतल्यास या पाण्याने आंघोळ केल्याने अस्वस्थता निघून जाळून ताजं तवानं वाटतं आणि ताण निघून जातो त्याचबरोबर आंब्याची पानं जाळून त्यांची त्याची राख जखमेवर लावली तर जखम लवकर भरून येण्यास मदत देखील होते तसेच पोटाच्या अनेक विकारांवर या पानांचे चूर्ण उपयुक्त ठरते आंब्यांच्या पानांचा अर्क त्यांच्या अँटीऑक्सिडेंटमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदतगार ठरतात याशिवाय आंब्यांच्या पानांचा रस कांदुकीसाठी देखील फायदेशीर आहे अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलसोबत रहा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा जय हिंद जय किसान धन्यवाद